राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले. सभागृहात आणि सभागृहाबाहेर सुद्धा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि गोंधळ उडाला. आज सभेचे कामकाज 4 वेळा तहकूब झाले. सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारने मागील सरकारच्या कामांना दिलेल्या स्थगितीचा मुद्दा उपस्थित केला. त्याशिवाय नागपूर भूखंड घोटाळा प्रकरण, भिडेवाडा, राष्ट्रीय स्मारक, कर्नाटक प्रश्न इत्यादी प्रश्नावर आज गदारोळ झाला. एकदम ओके. यानी कि जिस तरह से विपक्ष आरोप लगा रहा है मुख्यमंत्री सकाळी आम्ही विधानसभेत सर्वच विरोधी पक्षांनी घटनाबाह्य मुख्यमंत्रींना विचारलं, त्यांचा जाब विचारला, कारण अजूनही कर्नाटकावरती काही बोलत नाही आहेत. आपण बघत असाल आमच्याकडचे एक सन्माननीय महोदय काल बेळगावमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना रोखलं गेलं. आणि ही परिस्थिती कधीही उद्भवली नव्हती की एका राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एवढं घाबरत आहेत. दुर्भाग्य हेच आहे की आपल्याच देशामध्ये दोन राज्याशी भांडत आहेत, एका राज्याचे मुख्यमंत्री एवढे अग्रेसिव्ह झालेले आहेत आणि दुसऱ्या राज्याचे मंत्री आणि मुख्यमंत्री घाबरून काहीच बोलत नाही आहेत. आणि ह्याच्यावर आम्ही सतत प्रश्न विचारायचा प्रयत्न करत आहोत, पण त्यांनी पण आपण बघितलं असेल आम्ही वेलमध्ये उतरलो, घोषणा दिल्या, तरी ते कुठच्याही ऐकायच्या मूडमध्ये नाही आहेत. स्वतःचा जो कार्यक्रम आहे तोच रेटाच्या मूडमध्ये आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोष सुरू आहे. आता जे निकाल आले त्या निकालामध्ये जो ट्रेंड आहे 3,500 वर ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टी समर्थित येत आहे. 1,000 वर ग्रामपंचायती शिंदेजीच्या निवडून येत आहे आणि शिंदे फडणवीस सरकारच्या समन्वयाने जे सरकार सुरू आहे या सरकारचं प्रतिबिंब ग्रामीण महाराष्ट्रात उमटत आहे. जनतेतून थेट सरपंच हा जो निर्णय सरकारने घेतला त्याचं हे प्रतिबिंब आहे. आणि मला वाटतं की आज संपूर्ण महाराष्ट्र भगवामय झाला आहे. शिंदे फडणवीसजीच्या नेतृत्वात मोठा विजय मिळाला आहे आणि हा खरं तर ऐतिहासिक विजय आहे. पहिल्यांदा ग्रामपंचायतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर देवेंद्रजी आणि एकनाथजीच्या नेतृत्वामध्ये हा विजय मिळतो आहे. मी सर्व महाराष्ट्राच्या मतदारांचं भारतीय जनता पार्टीकडनं अभिनंदन करतो, आपलंही सर्वांचं अभिनंदन करतो. पुण्यातील भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊन सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरू करा अशी मागणी NCP नेते छगन भुजबळ यांनी विधानसभेत केली. सावित्रीबाई फुलेंनी जी काही पहिली मुलींची शाळा भिडेवाड्यामध्ये सुरू केली, ज्या शाळेमध्ये पहिल्या दिवशी 6 मुली आल्या आणि त्या शाळा सुरू करू नये, मुलींना शिकवू नये म्हणून सावित्रीबाईंवर दगडफेक, शेणफेक ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यांच्याबरोबर फातिमाभिषेक पण होत्या. अनेक वर्षाची मागणी आहे की त्या ठिकाणी काहीतरी त्यांचं स्मारक झालं पाहिजे. फार वर्षापूर्वी बिल्डरला ही जागा, जे बिल्डरची जागा होती ती त्याने बिल्डिंग बांधायला सुरुवात केली आणि आमच्याकडे प्रकरण आल्यानंतर त्या पुढच्या कामाला आम्ही तो स्टे मिळवला. त्या तिथले जे दुकानदार आहेत ते सुद्धा कोर्टात गेले की आमचं काय करणार. आणि आज सकाळी महात्मा फुले समता परिषदेचे लोक आणि थोर समाजसेवक बाबा आढाव हे उपोषणाला बसले होते.
मी ही सगळी गोष्ट जी आहे अगोदरच मुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या कानावर अनेक पत्र देऊन टाकलेली आहे की ताबडतोब मीटिंग घ्या आणि हा प्रश्न सोडवा। आणि आज शेवटी मी त्यांना सांगितलं की त्यांनी उपोषणाला बसलेले निर्णय घ्या, तेव्हा त्यांनी सांगितलं की मी ताबडतोब मीटिंग घेतो आणि ते स्मारकाला ते होईल अशा पद्धतीचा निर्णय घेऊ, खर्च वगैरे जो काही येईल तो आम्ही द्यायला तयार आहोत, हे त्यांनी सभागृहात आश्वासन दिल्यानंतर मग तिकडे जे आहे मी त्यांना सांगितलं बाबा आढव फार त्यांचं वय फार आहे आणि त्यांना सांगितलं तुम्ही उपोषण सोडा। तर मला असं वाटतं की आता याच्यावर काही पावलं उचलली जातील। धन्यवाद। नागपूरमधील अंबाझरी येथील डॉक्टर आंबेडकर स्मारक तोडल्याच्या निषेधार्थ आज ऐतिहासिक मोर्चाने विधानसभेवर दस्तक दिली। विधानसभेत सुद्धा या मुद्द्याचे पडसाद उमटले। एनसीपी आमदार अमोल मिटकरी आणि काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी निषेध नोंदवला। नागपूरमध्ये अंबाझरी गार्डन आहे, या अंबाझरी गार्डनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस 14 ऑक्टोबर 1956 लाखो अनुयायांसह धम्मभूमीवर धम्माची दीक्षा घेतली, त्यानंतर नागपूर महानगरपालिकेने त्यांच्या सन्मानार्थ 40 एकर जागा अंबाझरीला दिली होती, ती याकरता की त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं राहावं। दुर्दैवानं पुढं 6 डिसेंबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं आणि त्यानंतर महानगरपालिकेने तकलादू कारणं दाखवत ही सगळी जमीन एका प्रायव्हेट ठेकेदाराला हस्तांतरित केली। काल त्या ठिकाणी अंबाझरीला मी प्रत्यक्ष भेट दिली होती। आज 10,000 लोकांचा बौद्ध अनुयायांचा बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा मोर्चा इथे येतोय। एका भाजपच्याच माजी मंत्र्याला आणि एका कंत्राटदाराला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस मागच्या सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ती महानगरपालिकेची जागा प्रायव्हेट ठेकेदाराला हस्तांतरित करून बाबासाहेब आंबेडकरांचं तिथे उभं असलेलं स्मारक बुलडोझरनी पाडलं, ही घटना अत्यंत निंदनीय आहे। नागपूरच्या या अधिवेशनात नागपूरमधल्याच अंबाझरी गार्डनमध्ये भारतीय जनता पार्टीच्या एका माजी मंत्र्याला कंत्राट देऊन तिथे जर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उद्ध्वस्त केलं असेल बुलडोझर लावून, तर ही घटना तितकी गंभीर आहे, त्याचे पडसादही तुम्हाला आज दिवसभरात इथे या सभागृहामध्ये उमटताना दिसतील। मुख्यमंत्र्यांसारख्या 4 महिने झाले, किती भ्रष्टाचाराचे प्रकरण आले आहे। 83 कोटीची जमीन 2 कोटीला विकली जाते, दिली बिल्डरांच्या घशात घातली जाते, त्यामध्ये कोर्टाने हे केले स्ट्रिक्चर पास केलेत। कोर्ट म्हणतंय, आम्ही विरोधक म्हणून म्हणत नाही, कोर्ट म्हणतंय की याच्यामध्ये सरकारने इंटरफेअर केलेलं लक्षात येतंय। आणि ज्या विभागाची हा विषय आहे ज्याला अर्बन डेव्हलपमेंट म्हणतो आपण, त्या विभागाचे मंत्री ते स्वतःच मुख्यमंत्री आहेत। एखादा मंत्रीचा राजीनामा आपण का घेतो? कारण त्या विभागामध्ये त्यांनी इंटरफेअर करू नये, त्या विभागामध्ये त्यांनी दबाव आणू नये म्हणून आपण राजीनामा घेतो। लोकशाहीला हेच मंजूर आहे। हे कसे काय मग पदावर? 4 महिन्यामध्ये आजपर्यंत आलेले जवळजवळ 8 ते 10 प्रकरणं अशी आहेत की ज्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा भ्रष्टाचार हा पूर्णपणे दिसून येतोय। का ते राजीनामा देत नाहीत? आज रोहित पवार यांनी शिंदे सरकारवर आरोप केला की नागपूर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी महाविकास आघाडी सरकारने जागा निश्चित केली होती, पण शिंदे सरकारने ती जागाच आता 99 वर्षासाठी एका बिल्डरला भाड्याने दिली आहे। तसेच आंदोलनात सहभागी आदित्य ठाकरे यांनीही आरोप केला की मुंबईतील मोकळ्या जागा पर्यटकांसाठी आकर्षण असलेली स्थळेही शिंदे सरकारकडून बिल्डरच्या घशात टाकली जात आहे। मुंबईबद्दल आम्ही गोखले ब्रिजचा इथे घेतला, मुंबईचा आमदार म्हणून गोखले ब्रिजबद्दल काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत। इतर अर्थात वाटतं वरच्या सभागृहात तर आपलं चौकशी आपण मागितलेली आहे, जो मोठा घोटाळा लोकांसमोर आलेला आहे NIT चा त्याच्यावर देखील आम्ही चौकशी मागितलेली आहे। नागपूर भूखंड वाटप प्रकरणी मुंबई हायकोर्टाने तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध ताशेरे ओढलेले आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेमध्ये केली। NIT म्हणजे नागपूर सुधार प्रन्या जे आहे याचा एक भूखंड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री असताना ज्याची आज रेडी रेकनरनुसार जवळपास 83 कोटीच्या वर रक्कम होते, तो भूखंड 1.5 ते 2 कोटी रुपयात 16 भूखंडधारकांना दिलेला आहे। याच्यामध्ये न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढलेले आहेत,
सरकार न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करत असं सुस्पष्टपणे न्यायालयाने म्हटलेलं आहे। आणि असं असताना आम्ही महाविकास आघाडीने आज विधिमंडळामध्ये विधान परिषदेमध्ये हा एक भ्रष्टाचाराचा मोठा प्रकार या महाराष्ट्राच्या समोर आलेला आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी राजीनामा दिला पाहिजे ही भूमिका आम्ही सभागृहात घेतलेली आहे। ही भूमिका घेत असताना न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे नागपूर सुधार प्रन्याच्या वेगवेगळ्या अध्यक्षांनी जी भूमिका मांडलेली आहे यामध्ये सुस्पष्टपणे भ्रष्टाचार झालेला एक सुस्पष्टपणे दिसतो। न्यायालयाने या विषयाला स्थगिती दिलेली आहे आणि सुस्पष्टपणे म्हणलेलं आहे की न्यायालयीन प्रशासनाच्या कामकाजात सरकार मुख्यमंत्री हस्तक्षेप करतो। हा एक आपल्या या महाराष्ट्राला एक परंपरा आहे। अंतुले साहेबांनी एक छोट्याशा विषयामुळे राजीनामा दिला होता आणि आता एवढा मोठा या नागपूरमध्ये या विदर्भामध्ये अशा प्रकारचा भ्रष्टाचार जो समोर आलेला आहे या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितलेला आहे। पुणे शहरातील कोयता गँगमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश ही अतिशय गंभीर घटना आहे। कोयता गँगच्या गुंडांची दहशत रोखा अशी अपील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केली। तसेच समृद्धी मार्गावरील गैरसोय आणि प्राण्यांच्या अपघाती मृत्यू हा मुद्दा सुद्धा विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला।